यावर्षी जेईई ऍडव्हान्स परीक्षा 3 जुलैला होती. विशेष म्हणजे आयआयटी प्रवेशासाठी 75% गुणांची अट काढण्यात आली. यावर्षी परीक्षेचं आयोजन आयआयटी खडगपूर करणार आहे. जेईई ऍडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून देशातल्या 23 आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स परीक्षा देण्याची संधी मिळते. कोरोनामुळे ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षण विभागानं अभ्यासक्रमातील 25% भाग वगळण्याचा निर्णय घेतला. पण या अभ्यासक्रम कपातीविषयी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रमातून कुठलाही धडा वगळलेला नाही, केवळ ॲक्टिव्हिटी बेस्ड संकल्पना आणि जादा प्रश्न कमी केले आहेत. त्यामुळे शिक्षकही संपूर्ण पाठ्यपुस्तक शिकवण्यावर भर देत आहेत. बोर्डानं लवकरात लवकर प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जाहीर करून परीक्षांची कठीण पातळी यंदाच्या वर्षापुरती कमी करावी अशी मागणीही होती. कला क्रीडा या कोट्यातल्या वाढीव 25 गुणांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं यंदा काय होणार, या विद्यार्थ्यांना वाढीव गुण कोणत्या निकषाद्वारे देणार, यावर्षी अद्याप बोर्डानं याबाबत खुलासा केलेला नाहीये. कोरोनामुळे कुठल्याही स्पर्धांचं आयोजन झालेलं नाही, त्यामुळे या गुणांच्या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25 गुणांवर पाणी पडू शकतं. बातमी बर्ड फ्लूची. बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या कोंबड्यांची राज्यातली आवक थांबवण्यात आली. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळलाय. मात्र राज्यात कुठेही बर्ड फ्लू नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी तसंच नागरिकांनीही चिंता करण्याची गरज नाही असं केदार यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेली आग काल रात्री झालेल्या पावसामुळे विझली. काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला अणुऊर्जा प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीच्या आतल्या बाजूला आग लागली. ही आग गावाच्या दिशेनं पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तरी काही आंबा बागांना मात्र याचा मोठा फटका बसलाय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या परिसरात गवत काढायला खर्च जास्त होत असल्यामुळे कंपनी मुद्दाम आग लावते असा आरोप काही नागरिकांनी केलाय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. पण दिवसा गारवा आणि रात्री उकाडा असं चित्र या भागात दिसतंय. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा वाईट स्तरावर पोहोचलीये. गुरुवारी शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी हवेचा दर्जा घसरून अतिवाईट स्तरावर पोहोचला. मुंबई शहराच्या हवेत प्रदूषक घटकांचं प्रमाण दिल्लीपेक्षाही अधिक नोंदवण्यात आलंय. मुंबईत सर्वाधिक प्रदूषण कुलाब्यात आहे. आजही हवेचा स्तर असाच राहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात हवेची गुणवत्ता मोजणारी 8 केंद्रं आहेत. त्यापैकी 5 केंद्रांवर हवेचा स्तर अतिवाईट नोंदवण्यात आलाय. मुंबईत कोरडी आणि थंड हवा, अधूनमधून होणारं ढगाळ वातावरण आणि आर्द्रता यामुळे प्रदूषक हवेच्या वरच्या स्तरापर्यंत विरून जाण्यास अटकाव होतोय. 2020 हे वर्ष 8वं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. भारतीय हवामान विभागानं हवामान बदलाचा ई अहवाल प्रसिद्ध केला. त्या आधारे हे स्पष्ट झालंय. सर्वात उष्ण हवामानाची वर्ष म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी 12 वर्ष ही गेल्या 15 वर्षातली, म्हणजे 2006 ते 2020 मधली आहेत. 2001 ते 2010 आणि 2011 ते 2020 ही दशकं सर्वाधिक उष्ण दशकांपैकी आहेत. ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणावर त्याच्या मित्रांनी अनैसर्गिक सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी वागे एस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एका आरोपीला अटक केली तर 2 संशयितांना ताब्यात घेतले. गुजरातमधला एक तरुण मॉडेलिंग करायचा, तो एका नातेवाईकाकडे ठाण्याला आलेला. त्याचा मित्र पुनीत शुक्लानं त्याला भेटण्यासाठी साठेनगरमधल्या एका बंद कंपनीजवळ बोलवलं. त्याच्यासोबत त्याचे 3 मित्रही होते. या सर्वांनी पीडित तरुणाला मारहाण केली. चौकडीपैकी 3 जणांनी त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याच्याकडची 6,000 रोकड आणि मोबाईलही लुटून नेला. कल्याण पोलिसांनी रेसिंग सप्ताहानिमित्त 65 लाखांचा चोरीला गेलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळवून दिलाय. 2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेसिंग सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. रेसिंग डेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेली रोकड, दागिने, मोबाईल, दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहनं असा 65 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त करत या वस्तू नागरिकांना परत केल्या. यात ATM मधून चोरी केलेल्या 40 लाखांच्या रकमेचा समावेश होता. आपल्या वस्तू आणि पैसे परत मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
उल्हासनगर मध्ये 15 ते 20 गुंडांच्या टोळीने नंग्या तलवारी हातात घेत दहशत निर्माण केली. कॅम्प नंबर 2 च्या हनुमान नगर परिसरात रात्री 1 च्या सुमाराला 15 ते 20 गुंड हातात तलवारी लोखंडी रॉड घेऊन रहिवाशांच्या घरात घुसले. त्यांनी घरांवर दगडफेक केली. मिळेल त्या घरात घुसून तोडफोड करत मोठ्या प्रमाणात लूटमार केली. या गुंडांनी 10 पेक्षा अधिक घरं आणि अनेक गाड्यांची तोडफोड केली. Gracias.